नाशिक रोड जेलरोड पिंटो कॉलनीत 12 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या जनसेवा अभियानाला व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ताजी गायकवाड आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी भेट दिली. यावेळी दत्ताजी गायकवाड, विजय करंजकर, राजू अण्णा लवटे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांचा सत्कार आयोजकांतर्फे करण्यात आला. पाहुण्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. जनसेवा अभियानाअंतर्गत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, मतदार नाव नोंदणी अभियान, शासकीय दाखला प्रमाणपत्र आदी योजनांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आदींची माहिती घेतली. नागरिकांनीही या अभियानामुळे आमचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते असे सांगितले. दत्ताजी गायकवाड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम येथे होत असल्याचे सांगून आयोजक नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आडाव यांचा गौरव केला. निश्चितपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे काही अभिप्रेत असतात, तर शिवसैनिकांनी नेमकं काय काम केलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर यांनी हा एक अतिशय आगळावेगळा अभियान या ठिकाणी सुरू केलेला आहे, जेणेकरून लोकांना एकाच ठिकाणी त्यांचं आधार कार्ड नोंदवायचं असेल किंवा आधार कार्डामध्ये काही नाव बदल करायचं असेल तेही काम ह्याच एका ठिकाणी केलं जातं. मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचं असेल तर तेही या ठिकाणी नोंदवलं जातं. त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या काही अनेक योजना असत्या, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना असेल, अशा अनेक योजना, या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे जे काही अभियान केलेलं आहे अतिशय चांगलं आहे. त्याचा फायदा या भागातील सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी होतो आहे. या ठिकाणी आल्यानंतर अनेक नागरिक सांगत होते की अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. एकाच जागेवर तुमच्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. आपण साधं बँकेमध्ये नाव बँकेमध्ये सेविंग खातं उघडायला जरी गेलो तरी आता रिझर्व्ह बँकेने KYC ही कंपल्सरी केलेली आहे. आणि KYC म्हणजे काय, तर जे काही आधार कार्ड असतील, जे काही मूलभूत आपल्याला गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यांच्याकडे नसतात, त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी सेविंग खातं नोंदवताना देखील त्याच्यापासून लांब राहतात. परंतु ह्या अभियानाच्या माध्यमामधून या ठिकाणी त्यांना सर्व सुखसुवी या ठिकाणी भेटणार आहे. जनसेवा अभियान अतिशय उत्कृष्टरित्या राबवले गेले असून ते शहराच्या सर्व विभागात शिवसैनिकांनी राबवावे असे आवाहन जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी केले. आज या ठिकाणी या वार्डातले शिवसेनेचे नगरसेवक, या प्रभागातले शिवसेनेचे दोनही नगरसेवक आमच्या मंगलाताई आढाव आणि प्रशांत दिवे या दोघांच्या संयुक्त विद्वाने या ठिकाणी अत्यंत महत्वाकांक्षी असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. शासनाच्या विविध योजना असतील, मग अटल पेन्शन योजना असेल, बँक खाते उघडण्यापासून प्रधानमंत्री जीवनदायी योजना असेल किंवा मनी ट्रान्सफरन्स किंवा इतर ज्या काही युवतींसाठीच्या काही बेरोजगारांना प्रशिक्षण पण अशा काही योजना आहेत, मतदार नोंदणी आहे, आधार कार्ड नोंदणी आहे, अन्न सुरक्षा, अशा अनेक योजना त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही आहे तेही खऱ्या अर्थानं या शिवसेनेच्या माध्यमातून या संपूर्ण भागात या परिसरामध्ये ती माहिती लोकांपर्यंत पोहोचून देऊन त्यांना हे सर्व काही याच ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं, त्यांचे आधार कार्ड मिळवून देणं किंवा मतदार नोंदणी करून घेणं किंवा इतर माहिती देऊन त्यांना त्याच्या सक्षम योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे काम या दोन्ही नगरसेवकांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अत्यंत स्फूर्त असा उपक्रम राबवला जातोय. मी या दोन्ही नगरसेवकांचं शिवसेनेच्या वतीनं खरोखर मी आभार मानील आणि त्यांना धन्यवाद पण देईल.
या प्रसंगी आयोजक नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मंगल आडाव यांच्यासह व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव, प्रकाश बोराडे, दत्तोपंत आडाव, दिनकर आडाव, मसूद जिलानी, राजेंद्र दुसाने, इम्रान खान, जयेश गडाक, कुलदीप आडाव, रोशन आडाव, अक्षय अहिरे, बबलू चंदानी, देवा शिरसाट, मिलिंद शिरसाट आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.